बाळ कडू हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि सिनेमामध्ये लीड रोलमध्ये उमेश आपल्याला दिसणार आहे. एक वेगळा सिनेमा, एक वेगळा रोल निश्चितच उमेशच्या वाटेला आला आहे. आपण त्याची ती एक्साइटमेंट त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. उमेश, बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी म्हटलं ना, भले तो माणूस शिवसेनेत नसेल, पण बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांचे रोखठोक आणि सडेतोड जे भाषण असायचं ते ऐकण्यासाठी हजेरी लावायचं. आणि आज पुन्हा एकदा ते सिनेमाच्या माध्यमातून आमच्याशी बोलणार आहेत आणि त्यात लीड भूमिका. एकतर मला वाटतं टेन्शन म्हणण्यापेक्षा एक्साइटमेंट जास्त असेल की हा सिनेमा आता लोकांच्या भेटीला जातो आहे. ती रिॲक्शन तुला आता ऐकायला मिळणार आहेत बऱ्याच, काय सांगशील या क्षणी? तू अगदी बरोबर म्हणालीस. माझंही हेच प्रामाणिक मत आहे की बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, हे कुठल्याही एका पक्षाचे नाहीत. नक्कीच त्यांनी एक खूप मोठा आणि शिवसेनेसारखा पक्ष स्थापन केला, त्याचे ते शिवसेना प्रमुख होतेच, ते त्यांचे आहेतच. पण त्याच्याही शिवाय इतर पक्षातील कुठलाही नेता असो, कुठलाही कार्यकर्ता असो, त्या सगळ्यांना बाळासाहेबांबद्दल प्रेम, आत्मीयता, आदर असतोच, आहेच. आणि असे असा नेता होणं शक्य नाही दुसरा. त्यामुळे जेव्हा मी हा सिनेमा करायचं ठरवलं किंवा जेव्हा माझ्याकडे याची ऑफर आली, तेव्हा हा फील आला होता की डायरेक्ट लाखो करोडो लोकांच्या हृदयात मला हात घालायचा आहे, किंवा आम्ही सगळी संपूर्ण टीम मिळून ते करणार आहोत. सो आपसुकच दडपण आलं होतं जेव्हा पहिल्यांदा हे ऐकलं तेव्हा. पण ते जबाबदारीचं दडपण होतं की कुठेही आपल्याला बॅलन्स सोडायचा नाही आहे, ना ओव्हर द टॉप जायचं आहे, ना खाली थांबायचं आहे, तो बरोबर बॅलन्स साधला गेला पाहिजे. पण या स्क्रिप्टचीच ती मजा आहे असं मला वाटतं की हा हे त्यांचं आत्मचरित्र नाही आहे. ही एक गोष्ट आहे आमच्या बोलण्यात अनेकदा आलं आहे आणि त्यामुळेच ते मला सांगावं असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे हे एंटरटेनर होते, त्यांनी कधीच कुणाला बोर केलं नाही, त्यामुळे त्यांचा त्यांच्या विचारांवर आधारित असलेला सिनेमासुद्धा हा एंटरटेनिंगच सिनेमा असला पाहिजे. त्यासाठी एक गोष्ट लिहिली गेली वेगळी आणि त्यातलं मी एक कॅरेक्टर करतो आहे, महत्त्वाचं कॅरेक्टर करतो आहे. त्यामुळे जेव्हा ही गोष्ट कळली, ज्या पद्धतीने शूटिंगची प्रोसेस चालू झाली, ज्या पद्धतीने सगळे कामाला लागले, रिसर्चचं सगळ्यात महत्त्वाचं काम अंबर आणि गणेश यांनी केलं आणि ते संजय राऊत आणि स्वप्नादाई यांच्या दोघांच्याही चाळणीतनं ते येत होतं प्रत्येक वेळेला, जे त्यांच्या कुटुंबाच्या त्या महान व्यक्तीच्या जवळचे होते, त्यांनी अनेक वर्ष त्यांचा सहवास उपभोगलेला आहे. सो त्यामुळे कुठे ते एक टेन्शन निघून गेलं की काही चुकीचं लिहूनच येणार नाही याची गॅरंटी होती. दिग्दर्शनात अतुलला काय करायचं नाही या बाबतीत तो क्लिअर होता, हे शूटिंगच्या दरम्यान कळतच होतं. त्यामुळे हळूहळू ते दडपण जे होतं ते निघून गेलं आणि आम्ही ती प्रोसेस एन्जॉय करायला लागलो. एक चांगला चित्रपट बनवण्यासाठीची धडपण आमची चालू झाली आणि आता कुठेतरी एक प्रचंड कॉन्फिडन्स आलेला आहे याचा, की आम्ही आमच्याकडनं एक चांगलं काम झालेलं आहे. त्याचा रिझल्ट काय आहे तो 23 तारखेला कळेलच, त्यानंतर प्रेक्षक जो उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. कारण आत्तासुद्धा ना प्रमोशनच्या काळातही आम्हाला ते सगळं जाणवत आहे की आम्ही कोणासाठी सिनेमा केला आहे आणि कोणाच्या विचारांवर हा सिनेमा केलेला आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीच्या सिनेमाकडे पाहतो तेव्हा प्रेरणा मिळतेच मिळते आणि महाराष्ट्राला आयुष्यभर त्यांनी प्रेरणा दिलीच आहे. पण मला असं वाटतं की सामान्य लोकांना ना बाळासाहेब ठाकरे एक नेते म्हणून जास्त माहिती आहेत. एक सतत त्यांना भाषण करताना पाहिलेलं आहे, इंटरव्ह्यूजमध्ये पाहिलेलं आहे, एक सतत लांब कुठेतरी एक तो एक डिस्टन्स होता. जरी ते सगळ्यांच्या हृदयात होते, त्यांच्या मनाजवळ होते, तरीसुद्धा त्यांचा ते नेहमीच संवाद साधायचे पण तरी एक डिस्टन्सवरनं साधायचे. माझ्या मते बाळासाहेब ठाकरे त्याही पलीकडे खूप काही आहेत आणि या सिनेमातनं त्यांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे असं मला वाटतं. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की तुम्ही आधी स्वतःच्या पायावर उभं राहा. फक्त त्यांनी दुसऱ्यांवरती बोट नाही दाखवलं, मराठी माणसांना जी ताकद त्यांनी दिली, मराठी माणसांना जो कॉन्फिडन्स त्यांनी दिला, तो आपसुकच मला मिळाला असं मला वाटतं ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये. आणि जे त्यांनी वाक्य दिलं आहे तेच माझं मी बाळकडू समजतो, की रडायचं नाही फक्त लढायचं. माझ्या आयुष्यात आता एकही दिवस मी असा रडत बसणार नाही याची मला खात्री पटली आहे. आणि या अर्थात या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. कॅमेरामन अमित किरजा, प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.